सुंदर ते ध्यान उभे बेटे ते ध्यान उभे बेटे वरी
I'm
तुलसी हार गला काजे पीतांबर आयोडे निरंतर हे निधान हे निधान हे निधान आयोडे निरंतर निरंतर आयोडे निरंतर हे निधान तुलसी हार गला काजे पीतांबर आय तू पावणे माझे जी सर्व सुख तू पावणे माझे जी सर्व सुख आय तू पावणे माझे जी सर्व सुख आ तू पावणे माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे जी सर्व सुख 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 Krishna, 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 Krishna
Krishna Jai Jai Ram 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 Krishna Ay,
ترجمة نانسي قنقر.
Hari 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 Hari
هري 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 جي جي 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 هري 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 جي هري 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 جي جي هري Oh, my.
Ha! Vithala, Vithala.
माऊली महावैष्णव जगत गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज या अभंग म्हणतानाच असं प्रतीत होतं की जणू काय देवाच्या हातात हात घालूनच अभंग म्हणतात. बोलणंच तसं सुरू केलं, अभंगच तसा सुरू केला. काय कसं कधी होतं संसारामध्ये, कुठे भांडणं होतात, काय कुठली तरी गोष्ट पटत नाही, कुठेतरी गोष्ट रुचत नाही, पण भांडण झालं, सगळं झालं, काय मग दोघं एकत्र बसतात, काय हा समजूत काढतो, हातात हात घेतो, अगं तुला कसं कळत नाही, तुझं मजं ऐसे परी काय तुझं मज ऐसे परी, अगं तू आणि मी काय वेगळं आहे का, मी तुला बोललो तू मला बोलली, हे सगळं शब्द राहू दे बाजूला, तू आणि मी वेगळं आहे का. ज्या दिवशी हातात हात घेतला नीट लक्षात घ्या, काय जिकडे प्रेम आहे, जिकडे आस्था आहे, जिकडे निश्चिंती आहे, तिकडे भानगडी किती का घडेना, शेवटी सम हीच असते. तुझा हात माझ्या हातात आणि माझा हात जीवनात, संसाराची ही सम सापडली तर संसार सुखाचा होतो आणि परमार्थामध्ये सुद्धा सम हीच आहे बरं का. हातात हात आला तिकडे सम सापडली, काय आणि एक लक्षात घ्या, काय तुम्ही कितीही फिरा त्या तालामध्ये पण ह्या समेवर जर आला नाही तर सगळं संपलं. किती आवर्तन घ्या, एक आवर्तन घ्या, दोन आवर्तन घ्या, ती आहे घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण शेवटी समेवर येताना हातात हात जर आला नाही तू जमज. काय बघा, मला हा अभंग आता म्हणता हेच वाटू लागलं की महाराज तुम्ही हा अभंग कसा लिहिलाय. मला वाटतं ही पहिली ओळ, पहिलं कडवं असंच लिहिलंय, देवाच्या हातातच हात होता. तू जमज ऐसे परी जैसे तरंग सागरी. मग लक्षात आलं की आपण लोकांसमोर आहे, मग लोकांना सांगताय अहो दोही माझी एकची जाणा, दोही माझी एकची जाणा, अशी अभेद प्रतीती स्पष्टपणे तुकाराम महाराजच दाखवू शकतात. एवढ्या गोड पद्धतीने, सुमधूर पद्धतीने तुकाराम महाराजांशिवाय कोण नाही. हे बघा, अभंग स्फुरला म्हणजे शब्द स्फुरले नाहीत, अभंग स्फुरला म्हणजे भावना स्फुरली नाही, नीट लक्षात घ्या. कवित्व वेगळं, शब्दाला शब्द जोडणं वेगळं, आणि प्रतीतीच कवित्व रूपाने प्रगट होणं त्याला अभंग म्हणतात. अभेद प्रतीती जेथे पुरी, मी नाट करू त्यांचे घरी, त्याचा संसार माझे श्री, योग क्षेम करी मी त्यांचा. अभेद काय, जिकडे अभेद आहे जिकडे हातात हात आहे. अहो हातात हात एका वेळेनंतर हातात हात घाल हे म्हणण्याची सुद्धा गरज नाहीये. काय हातात हात दे सुद्धा म्हणण्याची गरज नाही, ते पहिले काही वर्ष लाडीगोडी चालते, ते दाखवावं लागतं. पण एक विशिष्ट अवस्था अशी येते संसारामध्ये, परमार्थामध्ये, की हातात हात सुद्धा देण्याची गरज नाही. अंतःकरण अंतःकरणामध्ये मिळल्या कारणाने फक्त नजरेला नजर भेटली की झालं, काय झालं. तसा अभंग एवढा सुंदर आहे, काय बघून वाचून एवढं समाधान वाटतं. काय मला कधी कधी वाटतं आपल्याला असं बोलता येईल का देवाशी, काय असं येईल का बोलता, काय काय कल्पना नाही काय. पण तुकाराम महाराज ज्या अर्थी बोलतायत त्यांच्या बोलण्यातनं आपण बोलून घेऊ. हे बघा, पोराची हुशारी लागते. काय हा त्याला जेव्हा माहिती आहे काय, हे बघा पोरांना सगळं कळत असतं, भांडणं कधी होतात, काय कधी होतं,
काय हां आणि मग पोरं कशी हुशार असतात ती भांडणं होताना आत येत नाहीत, भांडणं झाल्यावर येतात. कारण त्यांना माहिती आहे माझं जर फावायचं असेल तर हा टायमिंग बरोबर आहे. मला वाटतं परमार्थात एवढं तरी कळावं. काय एवढं तरी कर, एवढा टायमिंग जरी कळला काय, हे बघा आयुष्य निघून जातं नको ते साधण्यात. पण प्रेमाचा संग साधण्याकरता जेव्हा साधना होते तेव्हा ती भक्ती होते. काय हा संग साधायचा आहे, हा शब्द साधायचे नाहीयेत आपल्याला. काय कीर्तनाद्वारे आपल्याला शब्द नाही साधायचे, त्या प्रतीतीच्या कुठेतरी काय नाही स्पर्श करता आला घष्टन तरी करून जावं, काय जवळपास तरी जावं, त्याच्या आवारात त्याचा नाही स्पर्श करता आला नुसता सुगंध तरी घ्यावा. काय भरपूर झालं, भरपूर झालं. तुझ मज ऐसे परी, काय किती पुढे किती सुंदर लिहिलं आहे, जैसे तरंग सागरी. काय एक माऊलींची सुंदर ओवी आहे, पाण्याच्या भूमिके पाणी तळपे कौतिके, ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी. काय पाण्याच्या भूमिके पाणी तळपे कौतिके, काय बघा समुद्र शांत असत काय तेव्हा काय मजा नसते, काय काय बघायचं, काय शांत समुद्र कोणाला बघायला आवडतो, जरा लाटा बिटा असल्या जरा तरंग असले की बघायला. आणि माणूस एवढा हुशार असतो ते तरंग दिसले जरी नाही स्वतःच दगड घेतो आणि तरंग करत बसतो. हे तुम्ही आम्ही काय आपण एवढे हुशार आहेत काय, आपण ज्ञान समुद्रात ऐक्याच्या समुद्रात तरंग पाडत नाही, आपण असे असतो एकमेकांच्या डबक्यात तरंग पाडत असतो. काय हे तुम्ही आम्ही काय, तुम्हाला काय वाटतं आपण दगड पाट टाकत नाही काय, जर आजूबाजूला माहिती असेल काय सासू सुनाचं नीट. अगं काय सांगू, परवाच माझ्या चेनी ना नवीन साडी आणून दिली मला माझ्या सुनेनी. मग हिला उगच वाटू लागतं बघा दगड टाकला की नाही बघा, नको तो तरंग उगवलाच मनामध्ये. काय टाकला तिला वाटूच लागलं, एवढी कमवते हल्ली काय झालं, दिवसभर बाहेर फिरते तिचा सगळा संसार माझ्या. एवढं सगळं मी करते आणि एवढं काय बघा, हे ही सवय आपली. आपल्याला नको ते तरंग आवडतात, आपल्याला तरंग नाही आवडत, आपल्याला शिंतोडे आवडतात. शिंतोडे कसे उतरायचे, काय चिखलफेक कशी करायची, धूळफेक कशी, हा एवढंच काय एवढंच. इकडे हा नैसर्ग हे बघा, समुद्र जेव्हा हलतं तेव्हा अंतरंग हलतं, तेव्हा वर हलताना दिसतं. काय अंतरंग जेव्हा हलतं तेव्हा वर हलताना दिसतं, आपलं काहीच हलत नाही वरनं हलताना उगच दाखवायचं आपण, काय उगच दाखवायचं. काय तुकाराम महाराजांचं अंतःकरण असं होतं, बोलते या बोलताची भेटे तेथ बोलणे हे न घटे, ते मौन तव गोमटे स्तवन माझे. किती सुंदर एवढ्या उत्कृष्ट होव्यात माऊलींच्या. काय बघा ही लेखणी कशी आहे, तुकाराम महाराजांचे अभंग कसे आहेत, काय माऊलीचे अभंग कसे आहेत, बोलते या बोलताची भेटे, काय बोलते या बोलताची भेटे, तव बोलणे हे न घटे. काय हे बघा, बोलताना जर त्याची भेट झाली तर बोलणं शिल्लक राहिलं का, काय बोलणं, अरे बोलणं राहिलंच नाही त्याचीच भेट राहिली. काय जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीचं बोलता बोलता कुठेतरी स्मरण होतं
ते बोलणं विसरूनच जातं, ते स्मरणच आठवतं. बोलतया, बोलता, बोलता, बोलविताची भेटे. मग बोलणं, तेथं बोलणे हे न घटे असं मौन आहे तुकाराम महाराजांचं. ऐसे ते मौन तव गोमटे स्तवन. म्हणजे महाराज बघा काय लिहितात, शेवटची ओळ महत्वाची आहे. ते मौन तव गोमटे स्तवन माझे. ते मौन हेच माझं स्तवन आहे. काय आपली शिवी सुद्धा कोण ऐकेना? काय शिवी सुद्धा कोण ऐकेना? काय हल्ली कोणाला कमी लेखायचं असेल, शिवाय दिलं तरी लक्ष दिलं नाही की त्याची त्याला किंमत आपोआप कळून जाते. काय इकडे बघा, मौन बोलले काहीच नाहीत, पण न बोलण्यातनं 4,500 अभंग स्फुरले. काय गंमत नीट लक्षात घ्या, बोलण्यातनं 4,500 अभंग स्फुरले नाहीत, न बोलण्यातनं. काय न बोलण्यातनं? काय मला बोलता बोलता आमच्या महाराजांचा दृष्टांत आठवला. काय पूर्वीच्या काळी लग्न व्हायची, काय लग्न व्हायची म्हणजे काय, आईनी बापाने ठरवायचं काय, आणि मग भावल्यावर उभं राहिलं काय, अंतरपाठ समोरनं गेला खाली की मग दिसायचं कोण आहे, काळ आहे का गोर आहे का काय आहे काय. मग सासूची अडचण, घरादाराची अडचण, अमक्याची अडचण, तमक्याची अडचण काय. हा अगदी पेटंट महाराजांचा दृष्टांत. अरे काय सांगू, मग ती मोठी झाली, ती सासू झाली, तेव्हा ती आपल्या सुनेला सांगते, अगं तुला काय सांगू, तीन झाली तरी आमचं बोलणंच झालं नाही. काय मी काय सांगतो, बोल. ते मौन तव गोमटे. काय नीट लक्षात घ्या, बोलणं नाही म्हणजे बोलणं होत नाही ह्याच्यातला भाग नाही. न बोलण्यातनं खूप काही बोललं जात. मौन, आपलं मौन असं आहे, तोंड बंद आहे पण डोळे सुद्धा बोलतात, हात सुद्धा मौन. किती बोलला, तोंड बोलत नाही पण बाकी सगळी इंद्रिय बोलू लागतात. इकडे महाराज बोलतात, आपल्या योगे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. काय महाराज लिहितात बघा, आपल्या योगे, अहो मी बोलतच नाही, नाही बोलत नाही म्हणून अभंग आले. काय मी बोल, सखा कृपावंत वाचा त्याची. हे बघा, आपण म्हणताना आपण असं बोलतो, तुकाराम महाराजांनी कर्वे पांडुरंग बोलले, बरोबर आहे की नाही? तुकाराम महाराज म्हणतात माझ्या कर्वे वगैरे काय नाही, मीच बोललो नाही तोच बोलला. फरक लक्षात आला का? मी बोललोच नाही तोच, तोच, तोच. काय या ऐक्य भावाकडे लक्ष ठेवून, लक्ष केंद्रित करून, मी तू पण जाऊ दे दुरी, आम्ही तू पण जाऊ दे दुरी, आम्ही तू पण जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांगरू हरी, एकची घोंगडी पांगरू हरी, हा एकची घोंगडी पांगरू हरी, एकची घोंगडी पांगरू हरी. तू माझा स्वामी मी तुझे रंग, तू माझा स्वामी मी तुझे रंग, तू माझा स्वामी मी तुझे रंग, माझा स्वामी मी तुझे रंग. पाताना दिसे वेगळी, पाताना दिसे वेगळी, हा पाताना दिसे वेगळी, पाताना दिसे वेगळी. मी तू पण जाऊ दे दुरी. काय काय गंमत आहे बघा. आता मुद्दामून लक्षात घ्या मी का म्हटलं. हातात हात आहे आणि काय म्हणतात, मी तू पण जाऊ दे दुरी. काय हातात हातच आहे, वेगळं नाहीच आहे, पण तरी म्हणतायत. नीट लक्षात घ्या, हा आनंद आहे.
हा भक्ती प्रेमाचा आनंद आहे. का भक्ती म्हणजे अशी नाही भेटला नाही तो भेटायचा आहे, जो भेटू नये तो विशेषत्वाने भेटायचा. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज. आता तो बघितला नाही का, भेटला नाही का, हा जवळ नाही का, अहो जवळ आहे पण जवळ असून पुरेसा भेटला नाही. तो तो मज, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळो वेळा कसा व्हावा, आत्ता व्हावा नंतर व्हावा, आत्ता नसेल तरी चालेल उद्या भेटला तरी. वेळो वेळा व्हावा व्हावा पांडुरंग, वेळोवेळा एकदा नाही दोन, त्याला मोजता येत नाही. तू लांबच जाऊ नकोस, लांबच नको जाऊस. तू आणि मी दिसत आहे देहधर्मी, पर याच्या विरामी मी तेची तू, मी तू ते तू माते भोगीसी आईते वाढेल सुख. हाच अभंग आहे. अभंग म्हणजे काय, काय आपण देवाचा भोग घेणं आणि देव आपला भोग घेणं आणि ह्याच्यामधून जो मिसळून आनंद होतो तो अभंग. विठ्ठल 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 लक्षात घ्या, हे सगळं कळण्याकरता तेथे पाहिजे जातीचे. काय हे सगळं कळण्याकरता तेथे पाहिजे, असं तसं जमत नाही. काय ते काय म्हणतात, हातातच हात आहे मग कशाला भेटायला पाहिजे. काय मग विरेणी झालीच नसती हो. पहिलं वेळाची वेळी उभे अंगणी ठेली ये, उभे अंगणी ठेली ये, येतिया जातिया पुसे, येतिया जातिया पुसे, विठ्ठल केवता गे माये. पायरव झाला संचारुन वल, संचारुन वल, वेधे विंधान लाविले, वेधे विंधान लाविले, म्हणे विठ्ठल विठ्ठल. पायरव झाला संचारून वल, संचारून वल. काय पहिलं वेळाची वेळी उभे अंगणी ठेली ये. काय कुठली पहिलं वेळ, कुठलं अंगण. काय पहिलं वेळ म्हणजे माऊली भेटली नव्हती का, काय भेटली नव्हती का, पण जी वेळ भेटतो तुला ती पहिलीच वेळ वाटते. काय जेव्हा जेव्हा तुला भेटतो, जेव्हा जेव्हा तुला बघतो, जेव्हा जेव्हा तुझं दर्शन होतं, पहिलं वेळच. काय मला आता सांगा, काय हे अंतःकरण तसं असल्याशिवाय काय कसं होणार माय बाप, काय कसं होणार. म्हणून तुकाराम महाराज कळस होते उगच नव्हते. माऊलींचं श्रेष्ठत्व बघून कळतं, वाचून कळतं. तुकाराम महाराज असेत बघून काहीच कळत नाही. काय कळसावर बसलेत लोक म्हणतात काय काय होतं तुकाराम महाराज, कळतच नाही. एवढी शिवराळ भाषा. अरे तुझ्या अंतःकरणाला काहीच शिवलं नाही, तुला तुकाराम महाराजांची शिवी सुद्धा काय कळणार आहे. काय ज्याच्या अंतःकरणाला भक्ती प्रेम शिवलंच नाही, शिवी काय शिवणार आहे. काय नीट लक्षात घ्या, काय तुकाराम हे बघा, अंतःकरणाचं अंगणच वेगळं आहे. काय अंगणच वेगळं आहे. एकदा गंमत अशी झाली, एक मोठी तपस्वी होती. काय आपली भानगड काय आहे ते सांगतो. काय एक
मोठी तपस्वी होती. मग काय, एक त्याच्या घरी तिच्या घरी दोघं तिघं जण गेले. आता काय, लोक आपल्याला स्वतःला परमार्थिक समजून घेतात, काय माझ्या सकट. आणि परमार्थिक माणूस म्हणजे प्रश्न विचारतो तो, अगदी खरे, प्रश्न विचारतो तो परमार्थिक, आणि नतमस्तक होतो तो भक्त. काय सर्वस्व अर्पण करतो तो भक्त. काय आणि झालं, विचारलं की देव कुठे काय आमकं तमकं, उगाच प्रश्न विचारायचे म्हणून विचार. ते म्हणाले, आता जरा मी कामात आहे, तुम्ही संध्याकाळी या. काय संध्याकाळी या, झालं. ते गेले आणि संध्याकाळी काय दिवे लागले होते नुकतेच, आणि ते आले. आणि आले तेव्हा ती जी तपस्वी होती ती अशी बाहेर अंगणामध्ये काहीतरी शोधत होती. काय, आता आधीसारखं नव्हतं. काय, दहा बटन दाबले की दहा लाईट चालू. काय, एक दिवा आतमध्ये असायचा, बाहेर ठेवता यायचं नाही, कारण वारा विजला तर पेटवायला, पुन्हा पेटायला माचीसुद्धा. काय, म्हणून एकच असा असे तो दिवसभर चालायचा. मग त्याच्या आधारे अख्खं घर उज्ज्वलित व्हायचं. मग तो आतमध्ये आणि ही बाहेर शोधत होती. काय बरं, आता मला सांगा, काहीतरी शोधायचं असेल, प्रकाश लागतो ना, मग आता दिवासुद्धा नाही काय नाही, आणि नुसती शोधते. काय, मग ते तिघं चौघं जणाची एंट्री झाली. आता एवढी मोठी व्यक्ती काहीतरी शोधते म्हटल्यावर ते सुद्धा मदतीला धावले, ते सुद्धा अंगण अख्खं शोधू लागले. ब पूर्वीचा काळ होता, असं फटकन जाऊन विचारलं, महाराज काय करताय, आम्ही आलो. महाराज काय कामात असले की गप जायचं, त्यांच्या कामामध्ये मदत करायची, बाकी काय नाही. काय बाकी काय नाही. काय झालं, मग ते शोधू लागले. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अख्खं अंगण शोधून काढलं, काय काहीच सापडलं नाही. शेवटी वाटतंच की बाबा आता काय शोधतायत, विचारलं तर पाहिजे. म्हणाले, महाराज एक विचारू का. म्हणाले, काय शोधताय. काय नाही. म्हणाले, माझी एक बारकी पिन पडली, ती शोधताय. असं, बरं बरं, पण कुठे, मला फक्त एक सांगा, नेमकी कुठे पडली होती ते सांगा, मग आपण शोधून देऊ. ती म्हणाले, ते आतमध्ये मी बसले होते ना, तिकडे पडलंय. काय कळतंय का, कुठे पडले, आत म्हणजे जिकडे बसले होते तिकडे पडले. मग म्हणाले, महाराज मला काही कळलं नाही, आत पडले तुम्ही बाहेर का शोधताय. नाही म्हणाले, मी तुम्हाला तेच सांगतोय. काय, हा तेच सांगतोय, कुठे शोधशी रामेश्वर, कुठे शोधतोस हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी कुठे शोधशील, कुठे शोधतोयस. काय, कुठे शोधतोयस, जग शोधून काढ, कुठे काहीच मिळणार नाही, जो इकडेच आहे त्याला कुठे शोधणार आहे. काय, कुठे जगभर शोधणार आहे. काय, म्हणून नीट लक्षात घ्या, हा अंतरंगाचा खेळ आहे. काय, जगात कुठेही शोधा आणि बाह्यंगाने किती बदल करा, जोपर्यंत आत बदलत नाही, बाहेर किती का बदले ना, आनंद मिळणार नाही. काय, आनंद मिळणार नाही, कुठे शोधणार. काय, एक लक्षात घ्या, तुकाराम महाराजांचं अंतरंगच असं होतं. आपलं अंतरंग असं आहे, मगाशी सांगितल्यासारखं, आपणच आपल्या अंतरंगात नको ते खडे टाकत असतो. राग दुसऱ्यावर नसतो, आपला आपल्यावरच असतो, आणि आपणच आपल्या अंतःकरणामध्ये खडे टाकत असतो. काय, आता थोडस बाप झाल्यामुळे थोडं कळतं. मुलांना ओरडताना मुलाला ओरडतच नाही, स्वतःलाच ओरडत असतो. काय, जास्ती करून जे ओरडणं असतं, आता खेळण्याकरता ओरडणं, अमकं तमकं, हा भाग वेगळा. का अभ्यास करत नाही, कॉर्टी देऊ का. आता मीही त्याच्याकरताच खाल्लेला आहे, आणि मी त्याच्याकरताच मारतोय.
मारणं दुसऱ्याला नाही आहे, मारणं मुलाला नाही आहे, मारणं स्वतःला आहे. आपण मुलाला मारत नाही, आपल्यातल्या भीतीला मारतो. काय नीट लक्षात घ्या, मुलाला मारणं नसतं, आपणच आपल्या भीतीला मारत असतो की बाई उगच वर येऊ नकोस, राजा वर येऊ नकोस, रात. काय नीट लक्षात घ्या, हे आपलं अंतःकरण आहे. राग बाहेर नसतो, राग बाहेरच्या वृत्तीवरनं, बाहेरच्या कृतीवरनं येत असतो, अंतरंगातनच राग येत असतो. काय आपल्यालाच आपला राग येतो, आपल्यालाच आपली घृणा येते, दुसऱ्याची नाही. दुसरा वाईट वागला तुम्हाला काय फरक आहे, पण आपल्याला आठवतं की आपणही एकेकाळी असेच होतो, त्याचं वाईट वाटतं. काय त्याचं वाईट वाटतं, नीट लक्षात घ्या. तुकाराम महाराजांचं अंतःकरण असं होतं, बाहेर किती का लाटा येईना, इकडे एक तरंग नव्हता, कारण अंतरंगामध्ये गेल्यावर सगळे तरंग संपून गेले होते. काय तिकडे तरंग राहिला नव्हता, तिकडे श्रीरंग राहिला होता. काय तरंग उरलाच नव्हता, भेटवा श्रीरंग, श्रीरंग हा श्रीरंग बेदला जीव माला, भेटवा श्रीरंग हा श्रीरंग हा श्रीरंग बेदला जीव माझा, भेटवा श्रीरंग श्रीरंग आ श्रीरंग. आतमध्ये शांत असलं की बाहेर किती काल लाट येणं काही फरक पडत नाही. आतच हल्लेलं असेल, बाहेर किती का शांत असेल ना, लाटाच दिसतात. हे गंमत आहे. तुकाराम महाराजांचं जीवन अलौकिक होत, ते का होत, बाहेर काही जरी झालं तरी आत काही फरक नव्हता, स्पष्टता होती, खात्री होती, निश्चिंती होती. आणि ती निश्चिंती म्हणजे आवक. काय गंमत अशी झाली, काय तुकाराम महाराज काय अलौकिक आहेत बघा. एक एक काय, कालच भगवती महाराजांनी रामेश्वर भट्ट सांगितले, आता एवढ्या वया तरल्या, काय अभंग तरले, 13 दिवस वया रक्षुनिया मुदकी कोरड्याची काढोनी दाखवी शेकी अपार कविता शक्ती उभवोनी इहलोकी कीर्तन श्रवणी तुमच्या उद्धरती जनलोकी जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा. काय वह्या बुडवल्या, वह्या तरल्या म्हणून तारक, तारक तू, तारक तू सकळांचा. पण गंमत अशी होती, एवढ्या वयात तरून सुद्धा जे तरायला पाहिजे होतं मनात ते अजून तरलं नव्हतं. काय गंमत अशी असते, हे बर्फ असतात बघा मोठे, आईसबर्ग म्हणतात. काय असं म्हणतात, ते बर्फाचे डोंगर जेवढे दिसतात त्याच्यापेक्षा तिप्पट आत खाली असतात. काय एक चतुर्थांश वर दिसतो, बाकी 3/4 तसं कुठेतरी तरलाय तुम्हाला जर वाटत असेल, अजून 1/4 वर आहे, बाकी 3/4 खाली जाऊ दे आपण. काय तुम्ही आम्ही ते, तर रामेश्वर भट्ट काय तसंच होत, काय तसंच होत, अजून विश्वास बदला होता, कुठेतरी वाटलं होतं की कोणीतरी मोठी व्यक्ती आहे, पण जेवढी पाहिजे तेवढी निश्चिंती नव्हती. काय झालं, तुकाराम महाराज अभंग लिहायला सुरुवात केली आणि
कृष्ण चरित्र सांगायला सुरुवात केली. आणि रामेश्वर भट्टांनी, तुकाराम महाराजांनी बोलावं, रामेश्वर भट्टांनी लिहून घ्यावं. काय आहे म्हणून एक लक्षात घ्या, माऊली ज्ञानेश्वरी लिहिताना अशा व्यक्तीला बसवलं की जो मध्ये लुडबुड घडणार नाही. काय मध्ये लुडबुड करणार? हा काय, तुकाराम महाराज ते म्हणत होते जाऊ दे करू दे लुडबुड, काय त्यातनंच कल्याण करू, काय करू दे लुडबुड काय. आणि झालं मग श्रीकृष्णाचे मुख मलिन. काय श्रीकृष्णाचे मुख मलिन, गोपळ यशोदे कडिये गोपाळ. काय मुख मलिन, आता हे शास्त्री पंडित काय म्हणे, रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही, ते म्हणाले आम्हाला आत्मा, आम्हाला आत्मा आणि तोंड मलिन कस? तोंड मलिन नव्हे, तुझं मन मलिन कस? काय मलिन, प्रेमाच्या अंगणामध्ये शास्त्र सुद्धा मलिनच करत, तिकडे शास्त्र ठेवून उपयोग नाही, शास्त्राच्या पलीकडे प्रेम आहे, भक्ती आहे. काय मग असं कसं? मग त्यांना वाटलं की तुकाराम महाराजांच्या मुखातून जोड अक्षर निघालं नाही, श्रीकृष्णाचे मुख म्लान. म्लान म्हणजे काय, आता माती खाल्लेली, यशोदा मैया काठी घेऊन उभी होती. काय त्यांना वाटलं जोड अक्षर निघालं नाही, रडत होते, हे वर्णन करायचं होतं. काय झालं मग त्यांनी तिकडे मलिन लिहिण्याच्या ऐवजी म्लान लिहिलं. झालं काय, हे गेले झोपायला, हे गेले झोपायला, ह्यांनी विचारलं सुद्धा नाही काय लिहिलं काय नाही, काय काय लिहिलं काय नाही. काय सद्गुरूचं करेक्शन करायला गेलं की आपलीच चूक होती. काय जेवढं करेक्शन करायला जाल काय तेवढं चुकीचं होत जाणार. काय आणि झालं, हे घरी गेले झोपले. काय इकडे गंमत अशी होती, करेक्शन करणारा तो होता ना. काय तुकाराम महाराज करेक्शन, सद्गुरू कधीही करेक्शनच्या भानगडीत पडत नाहीत, तू तुझं बघ तो आहे. काय मग वरून जेव्हा फटका पडतो, आहा काय हे रात्री झोपले आणि झोपले आणि स्वप्नात कटेवर कर ठेवून उभे राहिले. एक क्षणाकरता हात थोडा खाली निघाला होता. काय रे कळतं की नाही, हुशार झालास का? अजून हुशारी संपली नाही का? एवढं होऊन जे कळायला पाहिजे ते कळलं नाही. तुला कोणी सांगितलं माझं मुख मलिन नव्हतं? अरे माती खाल्ली होती, मलिनच होतं. आणि मी दुःखी का होणार आहे? माझी मैया आहे, माझी मैया माझ्या अंगाला जेव्हा जेव्हा हात लावायची तेव्हा तेव्हा मी आनंदी होतो. कशाला मलान, काय कशाला मलान होणार आहे? जा बैला उठ. धाडकन उठले, रात्री झोप येत ना, पळत पळत गेले तुकाराम महाराजांच्या दरवाजावर, थाप टाकली, विचारलं सुद्धा नाही, बोलले सुद्धा नाही, तसेच आधी घुसले, पहिलं करेक्शन केलं. काय पहिलं करेक्शन केलं, ते म्हणाले अहो महाराज एवढ्या रात्री काय करताय? म्हणाला जरा थांबा महाराज, माझं होऊ दे मग येतो. करेक्शन झालं, उठले आणि साष्टांग घातला, म्हणाले माझी बुद्धी भ्रष्ट झाली, मला अजून जगद्गुरु कळले नाही. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, सांप्रदाय सकळाचा येथून या. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. आशाची मी चूक काढायला गेलो, महाराज मला माफ करा. तुकाराम महाराजांना वाटू लागलं, काय देवा काय करतोस, काय ही तुझी लीला, आणि लीला लीला काय म्हणतोस तू, कया तू बोलतोस ना, मी लिहिलं मग माझं बोलणं कसं चुकडून काढतो.
तो कृष्ण म्हणून तिकडे होता का मी होतो? नीट लक्षात घ्या, काय मला काय सांगायचंय. हा जो अभेद होता तुकाराम महाराजांचा यांचा आणि पांडुरंगामधला, तो याच्यातनं दिसतो. तुझ मज ऐसे परी जैसे तरंग सागरी, दोही माझी एक जाणा. काय तुझ मज काय असं आहे, अशी अंतरंगातली खुणगाट आहे. बाहेर बदलेल पण आत बदलणार नाही, आपण बाहेर न बदलू पण आत बदलणार. बाह्य अंगातला फरक म्हणजे परमार्थ नाही, अंतरंगातला फरक म्हणजे परमार्थ. काय कुठे का जन्माला येणार? अंतरंग शुद्ध होण्याकरता, त्या अभेद प्रतिती येण्याकरता कोणीतरी लागतच, लागतच. मग अगदी आम्हाला आत्मा परमहंस शुकदेवजी का असे ना, शुक महामुनी. बामनाच पोर एक खेळा सिभ्याल, बारा वर्ष लपाल रे. काय सुंदर आहे बघा, दृष्टांत सांगितलाय अभंगामध्ये. बामनाच पोर एक खेळा सिभ्याल, बारा वर्ष लपाल रे शुकदेवजी. हा काय बारा वर्ष लपाल, कापत कापत बाहेर आल, नागवेची पळून गेल रे. काय कथा आहे, काय काय झालं? शुक महामुनी पोटात होते, 12 वर्ष पोटातनं बाहेरच आले नाहीत. काय इकडे 9 महिने वर 9 सेकंद झाले की जीव कासावीस होतो, 12 वर्ष. काय आणि 12 वर्षांनी जे बाहेर आले, जास्ती आता सांगत नाही कारण दृष्टांत आहे, पुढे फटकन सरू. काय बाहेर आले, अंगावर काही नव्हतं, तसेच पळत सुटले. काय व्यास महामुनी वडील ते म्हणाले, अरे बाबा काहीतरी असाच नुसता पळत जाऊ नको, जा कुठे जायचं पण काहीतरी घालून जा. काय कुठे चालला? काय नाही म्हणाले, माझ्या सद्गुरूला भेटायला चाललो. काय सद्गुरूला भेटायला चाललो? अरे असं रिकाम्या हस्तानी जाऊ नको, काहीतरी घेऊन जा. काय मग जस्त्याने जाता जाता एक चिरगुट पडलं होतं, ते चिरगुट घेतलं असं बांधलं. काय आणि काहीतरी गुरुला दिलं पाहिजे म्हणून एक सुकलेलं शेणखत होतं असं हातात घेतलं, ढिकळा आणि निघाले. काय निघाले, पोचले. काय पोचले, दरवाजा ठोठवला. काय सांगितलं, निरोप सांग, मी शुकालोय, मी शुकालोय. काय आतमध्ये निरोप पाठवला, काय बोलले? नाही ते शुकदेवजी नाही, तसं नाही, ते काय बोलले? अरे त्यांचे शब्द मला सांग, काय बोलले? मी शुकालोय. त्यांना एवढाच निरोप दे, जे बरोबर घेऊन आलाय ते टाका आणि मग आत या. काय घेऊन आलाय ते टाका आणि मग त्यांनी विचार केला, काय घेऊन आलोय? हातात तो ढिकडा होता शेणाचा, तो टाकला खाली. सांगा सांगा, मी हातात होतो ते, माझ्या जवळ होतो ते टाकलं, सांगा मी शुकालो. परत आतून तोच निरोप. न विचार केला, आता शेणाचा गोळा टाकला, आता अजून उरलं काय? ते सुद्धा टाकलं. काय परत आत निरोप पाठवला, कोण? मी शुकाल. काय परत आतून आलं, जे बरोबर आहे ते टाका. ते म्हणाले, आता टाकण्यासारखं काही उरलं नाही, आता काय टाकू? नाही, जेव्हा वाटेल टाकण्यासारखं काही उरलं नाही तेव्हा बरंच उरलंय. जेव्हा वाटेल माझ्याकडे देण्यासारखं नाही उरलंय तेव्हा समजा भरपूर देण्याचं बाकी आहे. भरपूर काय? भरपूर.
काय मग डोळे झाकून बसले, दोन तीन दिवस डोळेच उघडले नाही. आणि ज्या क्षणी डोळे उघडले त्या क्षणी समोरनं दरवाजा उघडला आणि वाजत गाजत त्यांना पालखीमध्ये घालून आत घेऊन गेले. काय अमल होते. आता अमल आत्म्यावर अहंकाराचा मल होता, नीट लक्षात घ्या. पण हा अमल आत्मा कसा येते बघा. मी केलंय, मी बोललोय, मी सांगितलंय हे शिवलं सुद्धा नाही अंतकरणाला. एवढं शिवलं नाही की आयुष्य सुद्धा तसे जगले. एक सांगतो तुम्हाला, डोळे झाकून परमार्थ करणं फार सोपं आहे, पण डोळे उघडे ठेवून दोन बोलणी ऐकून दोन गोष्टी बघून परमार्थ करणं खूप अवघड आहे. काय खूप अवघड आहे. तुकाराम महाराजांनी जसा परमार्थ केला आपली अंतःकरणाची प्रतिती एवढी ढळून दिली नाही, पण जसे संसारात होते तसेच राहिले. काय मला सांगा, चरित्रात असं कुठे आढळून येतं का? अभंग लिहू लागल्यावर तुकाराम महाराज एकदम भगवे वस्त्र घेतलं, दाढी वाढव, असं काय केलं का? काय काही केलं नाही. का उपरणं घेतलं, धोतर आमच्यासारखा फेटा बिटा नाही. त्यांचा जो होता, काय ती जुनरी पगडी होती ती होती ती तशीच होती. हातात चिपळ्या होत्या त्या तशाच होत्या. धोतर करवती काठी होतं ते तसंच. बाहेर काही बदल नाही, पण आज सुद्धा काहीच बदल नाही. आज सुद्धा काही बदल नव्हता. काय काय म्हणून नीट लक्षात घ्या, सोपं नाही हे. मी आता मगाशी आता दृष्टांत सांगितला तो फार सोपा होतो. काय हे बघा, सर्व संघ परित्याग करणं फार सोपं आहे, पण जे सगळं समोर आहे तो माझा प्रभूच आहे हे बोलणं खूप अवघड आहे. काय बोलणं खूप अवघड आहे. आणि बोलण्यापेक्षा, म्हणून मी म्हटलं डोळे झाकून परमार्थ करणं सोपं आहे, कारण काहीच करावं लागत नाही. समोरचा येतोय वार करतोय आणि तुकाराम महाराज नतमस्तक होत आहे. याच्याकरता विल पॉवर नाही. नाही, विल पॉवरपेक्षा खूप मोठी गोष्ट प्रतितीच लागते. विल पॉवर फार लहान शब्द आहे. देवाच्या मनात आलं ना, तुमची विल एकीकडे आणि पॉवर एकीकडे. त्यांनी एकदा ठरवलं. लोक विल पॉवरच्या गप्पा मारतात, विल पॉवर तिथपर्यंतच टिकते ज्याला त्याला टिकवायची तोपर्यंत. एकदा त्यांनी ठरवलं खच्ची करायचं, कोण शिल्लक राहत नाही. काय काय सोलो हार की त्याची एकच बस असते. काय त्यामुळे हे विश्वची माझे घर बोलणं वेगळं आणि तसं आयुष्य जगणं वेगळं. एक क्षण नाही म्हणते मी, एक क्षणापुरते सज्जन तुम्ही आम्ही सगळेच आहोत, पण आयुष्यभर ते टिकणं, आयुष्यभर ती प्रतिती टिकणं, म्हणून जगद्गुरू. काय म्हणून जगद्गुरू, म्हणून नीट लक्षात घ्या. ते टिकलं म्हणजे असं तसं टिकलं नाही, समोर नको ते आळ झाले तरी टिकलं. काय झाले की नाही. काय तुकाराम महाराजांवर काल सांगितलं, वया बुडवल्या सगळं झालं, पण काय काहींची वृत्ती थोडी बदलते. काय वृत्ती थोडी बदलते. काय त्यांना वाटलंच असं कसं तरल्या म्हणून काय झालं. लक बाय चान्स. काय तरल्या म्हणून काय झालं. कसं बुडवायचं आम्हाला माहिती आहे. काय कसा परमार्थ उडवायचा आम्हाला माहिती आहे. काय आणि असा कट रचला गावामध्ये. काय तुकाराम महाराज नेहमीसारखे नित्यप्रमाणे नेहमीप्रमाणे सकाळी जावं, आंघोळ करावी, काय नामस्मरण घ्यावं, निवांत निजावं. काय तेवढ्यात सकाळची वेळ काय एवढी कथा सांगतो आणि आटपतो. काय मला कल्पना आहे उशीर झाला थोडा सुरू व्हायला. ज्याच्या विना कीर्तन सुरू होऊ शकत नव्हतं. काय त्याचीच अडचण झाली, त्यामुळे थोडा उशीर झाला. पहिला दिवस आहे. काय थोडं सगळं नीट बसेपर्यंत. काय आता उद्यापासून बरोबर वेळेत सुरू आणि वेळेत संपेल.
मी पण जास्ती वेळ घेत नाही काय, मला माहिती आहे साडेसहाला आता पाऊण सव्वा आठ झाले, जास्ती कट काढत नाही काय. तेव्हा सकाळी बसले होते निवांत, काय निवांत बसताना चार पाच माणसं आली. काय झालं काय नाही म्हणाले, बोलवले. कोणी बोलवले? सरपंच. अरे वा म्हणाले, सरपंचांनी बोलवले, देवांनी बोलवले. काय गावचे देव आहेत. चला चला माय बाप्पा तुम्ही व्हा पुढे, मी आलो लगेच. पूर्ण गाव जमलेलं, काय पूर्ण गाव जमलेलं. आणि जमलेलं ह्याच्याकरताच, एवढं बघून सुद्धा नजरा नीट झाल्या नव्हत्या, अजून बघायचं बाकी होतं. काय नजरा बघण्याकरता थांबल्या होत्या. कसं वाटळ होतंय, कसं वाईट होतंय. काय तुकाराम महाराजांना कळे ना काय नेमकी भानगडे, काय नेमकी भानगडे. आपले नेहमीसारखे गेले गर्दीतून वाट काढून उभे राहिले, म्हणाले माय बाप्पा काय आज्ञा, काय काय आज्ञा काय. आता बघा एवढा वेळ मी अभंग सांगतोय, तुकाराम महाराज काय प्रतिती होती, पण एवढी प्रतिती असून काय आज्ञा, काय आज्ञा, काय नाही म्हणाले, काय आज्ञा करायची, तुम्हीच सांगा कसं काय, तुम्हीच सांगा कसं काय. कसं काय म्हणाले, काय सांगायचं माय बाप्पा. तुमच्या सगळ्या कृपेने सगळा आनंद आहे, देवाच्या कृपेने सगळं छान आहे. कृपा बिपा मला काय कळत नाही. हे तुमच्या बाजूला उभ्यात त्या बघितलं का, एक स्त्री बाजूला उभी होती, काय 9 महिने गरोदर होती. माय बाप्पा पांडुरंगाची कृपा आहे तिच्यावर, भाग्यवान आहे. काय सगळं नीट होईल वर का. नाही 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 तेवढं लांब सरू नका महाराज. काय महाराज सुद्धा बोलत नव्हते, बुवा बुवा एवढ्या लांब सरू नका. त्या म्हणतात जी कृपा आहे ती पांडुरंगाची नाही, ती तुमच्यामुळेच आहे. हे बघा मी ह्या कथेतनं बाकी काही सांगणार नाही. जी अभेद प्रतिती होती, कुठेही भेद नव्हता, पुढे गंमत अशी झाली, चर झालं एकदम, अंग शहारलं. हे बघा अख्ख्या गावाला माहिती होतं हे असं काहीच नाही आहे, पण कोण बोलवत नाही. काय कोणाला बोलवत नव्हतं, काय शहारले, मान खाली गेली. नाही नाही मान कशाला खाली घालताय, आता बोला की आता तुमचीच बोलायची वेळ आहे. म्हणाले माय बाप्पा काय बोलायचं, मी काय बोलणार. काय त्यांनी मनात विचार केला काय बोलायचं. जी कृपा पांडुरंगाची माझ्यावर आहे, तीच पांडुरंगाची कृपा तिच्यावर आहे. जो पांडुरंग माझ्यात आहे तो सुद्धा तिच्यातच आहे. माझ्यात केल्यावर मी बोलतो, मी केलं नाही त्यांनी केलं. काय तिच्यात सुद्धा त्यांनीच केलं असेल, मग मी नाही म्हणणार कोण. त्याची जर इच्छा असेल की असं घडावं, मी नाही म्हणणार कोण. म्हणाले माय बाप्पा असेल 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 काय म्हणत आहेत. आणि अख्खं गाव तुटून पडलं. काय सगळी तयारी होती, गाढव आणून ठेवला होता, काय गाढवावर बसवलं, धिंड काढली, अख्खं गाव त्यांच्या मागे फिरत होत. काय आता अजून कमाल बघा, अभेद प्रतिती तुकोबारायची आणि अभेद प्रतिती आवलीयेची सुद्धा. कोणीतरी जाऊन सांगितलं असं असं घडलंय, गंमत बघा. आता तुम्हाला असं कळल्यावर तुम्ही काय, तुम्ही पहिले पळत जाल तुकाराम महाराज, बरोबर आहे की नाही. आमच्या आवलीने काय केलं, दगड घेतला आणि पांडुरंगाकडे पळत सुटली. काय खात्री आहे, काय निश्चिंती आहे. कल्याण करणारा तू, तसं काळ्या का त्रास देणारा तोच. जो दगड घेतला काय आहे, गुन्हेगाराच्या मागे पडलं ना की तो घाबरतोच. काय घाबरतोच. काय पांडुरंग बाकी कोणाला घाबरले नाही, आमच्या आवलेला असे घाबरले. इकडे आईसाहेबांनी दगड उचलला, वीट उचलली आणि त्याच्या मागे धावली.
आणि तिकडे अशी गंमत झाली, गाढवाचे घोडे करू दृष्टी पुढे, गाढवाचे घोडे करू, जिकडे गाढव होता त्याचं रूपांतर गरुडामध्ये झालं. काय मी म्हटलं ना, गावाला दाखवायचं होतं कोण जगद्गुरू. पण एक सांगू का, तुकाराम महाराजांचे चमत्कार लोकांना दिसले पण ही प्रतिती नीट बघून घ्या. कारण चमत्कार देवानी केल्या वगैरे भाग वेगळा, तो गौण भाग आहे. ती प्रतिती होती म्हणून त्याला यावं लागलं. एक मूल जेव्हा खात्रीशीर असतं की माझी आई आजूबाजूला आहे, ते फिकीर करत नाही खड्डा आहे का पायरी आहे का काय, ते पुढे चालत सुटतं. खड्डा आई बघते, काय खड्डा आई बघते. आणि एवढी निश्चिंती होती म्हणून ते गरुड रूपांतर झालं. तुझं मजा आईसे परी, कुठे फरक आहे. मग लोकांना कळलं, काय तुका विष्णू नाही तुझा, काय कळलं, तुका विष्णू नाही तुझं मज आईसे परी, जैसे तरंग सागरी दोही माझी एकची जाणा, विठ्ठल पंढरीचा राणा देवभक्त आईसे बोली, हे बोलणं कधी, तू देव मी भक्त हे बोलणं कधी पर्यंत, जव भ्रांत नाही गेली. अरे विसरून जा, देव कोण आणि भक्त कोण, इकडे देवही उरला नाही भक्तही उरला नाही. देव विसरला देव पण, भक्त विसरला भक्त पण, दोघांचे बुडाले दोघे पण स्वानंदे संपूर्ण बुडाले. काय देव सुद्धा विसरला देव पण, काय देव भक्त ऐसे बोली कधीपर्यंत, जव भ्रांती नाही गेली तंतुपट जव एक. काय काय अभंग आहे, तंतुपट जव एक काढता येतो का, हा दोरा आणि ही साडी. एकदा साडी रूपाने समोर आली, हा दोरा नाही नाही, दोऱ्यावर हात ठेवला तरी साडीवरच, आणि साडीवर ठेवला तरी वेगळं नाही. तसं तुकाराम महाराजांवर हात ठेवा, तुकाराम महाराजांचा अभंग ऐका, तुकाराम महाराज बोलले काय आणि पांडुरंग बोलले काय, काय म्हणून आज आमचं कीर्तन असंच आहे. मी बोललो काय, काय आमचे महाराज बोलले काय, काय तेच बोलले. मी नेहमी म्हणत असतो काय तेच म्हटले, काय त्यांनी सेवा अतिशय आवडीने करून घेतली. इकडची सर्व दगडूशेठ हलवायची गणपतीची मंडळी, सगळी ट्रस्ट मंडळी, विश्वस्त मंडळी, सगळ्यांनी अतिशय आवडीने प्रेमाने हा कार्यक्रम इकडे सुरू झाला आहे. 7 दिवस आहे, पूर्ण आनंद या कार्यक्रमाचा सगळ्यांनी घ्यावा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, उद्या 6 वाजता भगवती महाराजांचं कीर्तन होईल. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली, बाप दादाई माऊली, आई बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली, बाप दादाई माऊली, आई. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चिताईसे, कळवळाची जाती पोटी भार वाहे जाते, सर्वस्वी साहे आईसी, कळवळाची जाती. आत्मा म्हणे माझे तुम्हा संतावने होते, आईसी कळवळाची जाती. ज्ञानदेव
ಎಲ್ಲಾ ವರದೇ ಹರಿ.